सर, नगर विकास मंत्री ठाण्यातून येतात आणि त्यांच्यात म्हणजे विभागामध्ये एसआरएचे प्रकल्प काही रखडलेले आहेत, त्याबद्दल आपण काय सांगाल? ठाण्यामध्ये आज एसआरएचे बरेच प्रकल्प रखडलेले आहेत. एसआरएचं ऑफिस ठाण्यामध्ये 2018 साली सुरू होऊनही आजही बरेचसे जे प्रोजेक्ट्स आहेत त्यांचे संदर्भातली कारवाई ही अतिशय धीम गतीने चालू आहे. क्लस्टर योजना लादण्याचं काम हे ठाणेचे महानगरपालिकेचे सत्ताधाऱ्यांच्या माध्यमाने सुरू आहे आणि जिकडे क्लस्टरच्या संदर्भातला विरोध आहे त्यांच्यावरही क्लस्टर लादण्याचं पाप खरं तर सत्ताधारी करत आहेत. आणि या संदर्भातली दिरंगाई होत असताना खरं तर पुनर्विकासाच्या संदर्भातली लोकांची मागणी आहेच, कारण जुन्या ठाण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात जुन्या बिल्डिंगा ज्या आहेत त्या धोकादायक आहेत, त्यांचा पुनर्विकास गरजेचा आहे. पण प्लॅन पुटअप करताना ज्या सॉफ्टवेअरचा वापर केला जातो तो सॉफ्टवेअरच मुळात फॉल्टी आहे आणि आज गेले 3-3, 4-4 महिने विकासकांनी प्लॅन टाकूनही तो सॉफ्टवेअर चालत नाही. मग कोणाशी तळी भरण्याचं काम खरं तर महानगरपालिका या सॉफ्टवेअरच्या माध्यमाने करत आहे.